स्टेनो महाराष्ट्र आमच्या या यूट्यूब चॅनल मध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आम्ही जिल्हा न्यायालय लघुलेखक उपयुक्त मराठी लीगल डिक्टेशन घेणार आहोत। ह्याची गती 80 ते 90 च्या दरम्यान असेल। इथून पुढे मराठी लीगलचे भरपूर डिक्टेशन्स आम्ही अपलोड करणार आहोत। मात्र त्यासाठी अट एकच आहे की ह्या व्हिडिओचे जेव्हा 150 लाईक्स कंप्लीट होतील त्यानंतरच पुढचा डिक्टेशन येईल। त्यामुळे लवकरात लवकर 150 लाईक्सचा टार्गेट पूर्ण करा आणि भरती येण्याच्या आधी भरपूर डिक्टेशन्स विनामूल्य मिळवण्याचा प्रयत्न करा। तसेच ज्यांनी आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरून तुम्ही आमचा चॅनल जॉईन करू शकता। बी रेडी स्टार्ट। प्रस्तुत प्रकरणातील आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 452, 324, 323, 353, 504, 506 सह कलम 34 अन्वये शिक्षेस पात्र अपराध केल्याचे आरोपाखाली खटला चालविण्यात आला आहे। परिच्छेद अभियोग पक्षाचे थोडक्यात कथन असे आहे की दिनांक 20 फेब्रुवारी 2013 रोजी फिर्यादी बाबासाहेब नेहमीप्रमाणे सकाळी 10 वाजता त्याचे हॉटेलवर गेला व त्यानंतर दुपारी 2 वाजताचे सुमारास हॉटेलचा माल आणण्यासाठी ST स्टँडवर गेला होता। त्यावेळी त्याचे हॉटेलमधील कर्मचारी गोविंद याने फिर्यादीस फोनवरून सांगितले की राजू हा हॉटेलमधील किचनमध्ये जबरदस्तीने घुसून जेवण देण्याचे कारणावरून वेटर मनोज याला मारहाण करीत असल्याने लवकर या असे सांगितले। त्यानंतर फिर्यादी हा हॉटेलवर गेला असता त्या ठिकाणी आरोपी राजू हा वेटर मनोज यास मारहाण करीत असल्याचे दिसल्याने फिर्यादी सोडवासोडव करण्यास गेला असता आरोपी राजू याने फोनवरून त्याचा मोठा भाऊ चुलत भाऊ यास बोलावून घेतले। त्यानंतर तिन्ही आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली। आरोपी लक्ष्मण याने फरशीचा तुकडा उचलून फिर्यादीचे डावे डोळ्याचे बाजूस मारल्याने रक्त येऊ लागले। सुनील सचिन यांनी सोडवासोडवी करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी पोलीस व हॉटेल मालक हे घटनास्थळी आले व त्यांनी आरोपीस समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता आरोपी पोलीस यांचे अंगावर धावून गेले व त्यांचे अंगावरील शर्टाची कॉलर धरून तू कोणालाही बोलो, तुला काय करायचे ते कर, तुझा खूनच करतो, अशी त्यांना धमकी दिली। त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत फिर्यादीने पोलीस स्टेशनला फिर्याद दिली। परिच्छेद सदर फिर्यादीवरून पोलीस स्टेशन यांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 9/2013 हा गुन्हा दाखल केला। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक यांनी केला। तपासादरम्यान त्यांनी घटनास्थळ पंचनामा केला व घटनास्थळाचा कच्चा हात नकाशा तयार केला। फिर्यादी व साक्षीदारांचे जाब जबाब नोंदवले।
फिर्यादीचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले व तपासाअंती आरोपी विरोधात पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. परिच्छेद. माझे पूर्व पीठासीन अधिकारी यांनी आरोपी विरुद्ध निशाणी सत्राप्रमाणे दोषारोप निश्चित केला व आरोपींनी दोषारोप मराठी भाषेतून वाचून व समजावून सांगितले तेव्हा त्यांनी दोषारोप नाकबूल केले. सबब खटला त्यांच्या विरुद्ध पुढे चालविण्यात आला. अभियोग पक्षाने आरोपी विरुद्धचे दोषारोप सिद्ध करण्यासाठी एकमात्र साक्षीदार बाबासाहेब यांची साक्ष निशाणी 23 वर नोंदविली आहे. अभिलेखावर आरोपी विरुद्ध काहीही पुरावा न आल्याने त्यांचे फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 313(1)(b) अन्वये निवेदन नोंदविण्यात आले नाही. प्रकरणाचे न्याय निर्णयाकरिता खालील मुद्दे उपस्थित होत असून त्यावरील निष्कर्ष मी कारणमीमांसेसह पुढीलप्रमाणे नोंदवित आहे. स्टॉप. या जजमेंटमधील राहिलेला भाग पुढच्या व्हिडिओमध्ये डिक्टेट केला जाईल. अशाच प्रकारच्या लीगल डिक्टेशनसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.